मराठा आरक्षणासंदर्भात विनायक मेटे यांनी आज औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. कशा प्रकारे याचिका आहे आणि कुणाविरोधात आहे? मी आज माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अशोकरावजी चव्हाण आणि मुख्य सचिव यांच्या तिघांच्याही विरोधात औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. 5 मेला मराठा समाजाचं आरक्षण या आघाडी सरकारच्या नालायकपणामुळं रद्द झालं आणि म्हणून आता खुल्या वर्गाचं तरी आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे, जे केंद्र सरकारनं कोणत्याही जात कॅटेगरीचं आरक्षण ज्याला नाही त्याच्यासाठी EWS आरक्षण लागू केले त्याचे लाभधारक आम्ही 100% होऊ शकतो. पण ह्या सरकारनं त्याचा एक वळीचा GR काढला पाहिजे. तो गेले 15-20 दिवस झाला आम्ही सातत्यानं सांगतोय की हा GR आपण काढा, पण सरकार काही ऐकायला तयार नाही, म्हणजे मराठा समाजाला न्याय द्यायला तयार नाही. ह्यांच्या मनातच पाप आहे आणि म्हणून या लोकांच्या विरोधामध्ये मी आज औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. केंद्र सरकारने रिपिटिशन दाखल केलेलं आहे, राज्य सरकारने कुठेतरी ते केलेलं नाही आहे. कुठेतरी राज्य सरकार कमी पडत आहे सर्व कमी नाही, संपूर्णच पडलेलं आहे. कमी पडलं काय, सगळं सपशेल झोपलेलं सरकार आहे, ह्यांचं काही करत नाही आहे. मला सांगा, 5 तारखेचा निकाल लागल्याच्या नंतर 7-8 तारखेला केंद्र सरकारनं लगेच रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं शिवसंग्रामच्या याचिकेवर, 102 घटनादुरुस्तीवर. या सरकारनं, आपल्या आघाडी सरकारनं, ठाकरे सरकारनी मात्र नुसतं चर्चेचं गुऱ्हाळ लावलंय. आज आता 1 महिन्याच्या आत रिव्ह्यू पिटिशन दाखल करावं लागतं. आता 20 दिवस होऊन गेलेत, 10 दिवस फक्त राहिलेत. 10 दिवसात हे काय दिवे लावतात माहिती नाही. आणि मग रिव्ह्यू पिटिशन करणार आहेत का नाही करणार काही समजायला मार्ग नाही. जर या सरकारनं रिव्ह्यू पिटिशन नाही दाखल केलं तर औरंगाबादमध्ये जशी आम्ही याचिका दाखल केली तसं रिव्ह्यू पिटिशनसुद्धा शिवसंग्राम विनायक मेटे दाखल करेल. तुम्ही आंदोलन पण मोर्चा पण काढणार होता राज्य सरकारविरोधात, केव्हा असणार आहे आणि कशा स्वरूपाचा? या सरकारच्या नालायकपणामुळं, नतद्रष्टपणामुळं आणि जे त्यांच्या हातात आहेत ते सुद्धा निर्णय घेत नाही म्हणून संपूर्ण राज्यातल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे लोकच आता रस्त्यावर यायला लागलेत आणि म्हणून त्याची सुरुवात ही बीडपासून होणार आहे. आणि बीडला 5 जूनला हे मोठा संघर्षाचा मोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे. संघर्ष करायचा निर्णय आता सरकारच्यावर घेतला आहे आणि म्हणून मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा या नावानं हे मोर्चे निघतील. संभाजीराजे ह्या मोर्चामध्ये असणार आहे, कारण ते म्हटलेले की मी पहिले लोकांचं मत जाणून घेणार, 27 तारखेला मुख्यमंत्र्यांशी भेटणार, त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. तुमच्यासोबत ते असणार आहे? नाही, आम्ही स्पेशल कुणालाही बोलवत नाही, बोलवणार नाहीत. आम्ही स्पष्ट आव्हान केलेलं आहे 5 तारखेच्या बीडच्या मोर्चाला, ज्यांना मराठा समाजाचं हित जपतात, ज्यांना ज्यांना यायचं आहे असं वाटतं त्यांनी यावं. आम्ही सर्व पक्षाच्या मराठा समाजाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना यांनी यावं असंच आम्ही आव्हान केलेलं आहे. असं मुख्य किंवा प्रमुख म्हणून असं कुणालाही त्या ठिकाणी बोलवलेलं नाही, बोलवणार नाहीत. आज उपसमितीची बैठक आहे, काय वाटतं तुम्हाला? उपसमितीच्या बैठका वारंवार होत आहेत, आठवड्याला 1-2 वेळेस होते. हे सगळ्या वांजोट्या चर्चा आहेत. मला या सरकारला उद्धवजी ठाकरे यांना विचारायचं आहे की असल्या नाकर्त्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही उपसमिती नेमली, अनेक बैठका घेतल्या तरी आरक्षण रद्द का झालं, काय काय चुका केल्या हे वारंवार आम्ही सांगतोय. काहीच निर्णय न घेता नुसत्या वांजोट्या चर्चाने बैठका घेत आहे. असं असताना तुम्ही त्यांनाच परत बैठका घ्यायला लावतात आणि म्हणूनच हे आरक्षण रद्द झालं. याला ही समिती जेवढी जबाबदार आहे, अशोक चव्हाण जेवढे जबाबदार आहे, तेवढेच मुख्यमंत्रीसुद्धा जबाबदार आहे. म्हणून असल्या ह्या वांजोट्या बैठकीतून फार आता आम्हाला अपेक्षा नाहीत. हे होते मराठा नेते विनायकजी मेटे, संतोष मोरे, मुंबई MKM.